भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा काढला. या मोर्चात खासदार रक्षाकड नेतृत्वात आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम विरोधातील भाजपने केले. भाजपतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाद्वारे प्रामुख्याने पीक विमा योजनेचे निकष त्वरित बदलावेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, कापूस खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावी यासारख्या मागण्या करण्यात आल्या. आपल्याला माहित असेल की आजचं हे जे आंदोलन आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण जळगाव जिल्ह्यातले जेवढेही केळी उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे. कारण की मागच्या 4 महिन्यापासून सातत्याने आम्ही राज्य सरकारला निवेदन देतोय शेतकऱ्यांच्या माध्यमातून की ह्या वर्षी जे केळी पीक विम्याचे निकष लावले गेलेले आहे ते अतिशय चुकीचे आहे की ज्याच्यामुळे जळगाव जिल्ह्यातले कमीत कमी 50 ते 60 हजार शेतकऱ्यांचं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि आपण त्वरित हे निकष बदलण्यात यावे त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं. पण आत्तापर्यंत ह्या 4 महिन्यामध्ये राज्य सरकारने कोणतीही कारवाई केली गेली नाही आणि त्यांना हे निकष बदलायचे नव्हते. विमा कंपन्यांना याचा फायदा करून द्यायचा होता, काही ठराविक अधिकाऱ्यांना ह्या सगळ्या पैशांचा फायदा करून द्यायचा होता. म्हणून शेवटी राज्य सरकारने हे खापर हे केंद्र सरकारवर फोडलं. पण आज आम्ही पूर्ण डॉक्युमेंटसहित आज आम्ही ह्या आंदोलनाला बसलेलो आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारची कोणत्याही प्रकारची चूक नसून ही फक्त आणि फक्त राज्य सरकारची चूक आहे. आणि त्याच्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्ह्यातले आमचे सगळे नेते आदरणीय गिरीशभाऊ असतील, आमचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे असतील, आमचे सगळे आमदार खासदार सगळे पदाधिकारी आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायसाठी आज ह्या आंदोलनाला बसलो आहे. आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला हे निवेदन देणार आहे की तुम्ही ज्या पद्धतीची फसवणूक ही शेतकऱ्यांची करत आहात तर हा जळगाव जिल्ह्यातला केळी उत्पादक शेतकरी हा झोपलेला नाही आहे, तोही जागी आहे आणि तो त्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून त्याचा हक्क तो घेऊ शकतो. मागणी आमची हीच आहे की जे मागच्या वर्षी जे नॉर्म्स होते जे निकष लावले गेलेले होते त्याच पद्धतीने ह्या वर्षी पण निकष त्याचे केले गेले पाहिजे. जो काही फरक आता ह्या वर्षीचा तारीख निघून गेलेली आहे पण जो काही फरक मागच्या वर्षाच्या आणि ह्या वर्षाच्या टेंडर जे नॉर्म्समध्ये आहे तो फरक राज्य सरकारने दिला पाहिजे. ह्या वर्षी फक्त 19,000 शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, जवळपास 30 ते 35 हजार शेतकरी ह्या विम्यापासून वंचित आहे. त्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे आणि जे काही नुकसान भविष्यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचं होणार आहे त्याची जबाबदारी सरकारने घेऊन आम्हाला ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला आश्वासित केलं पाहिजे, ना की फक्त चर्चा करू आणि मिटिंगा घेऊ. कारण आपण बघितलं असेल की ह्या विषयावर जिल्ह्यामध्ये एवढं राजकारण सुरू आहे की काँग्रेसचे लोक म्हणत आहे की हे केंद्राची चुकी आहे आणि आता या खासदारांना जाग येते किंवा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना जाग येते. आम्ही आधीसुद्धा सांगितलं की याच्यामध्ये आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही आहे. पण ज्या पद्धतीने राज्य सरकार शेतकऱ्यांचा ज्या पद्धतीने खेळ मांडला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे. कारण की बाकीच्या जिल्ह्यामध्ये जाऊन राज्यातले मंत्री भेट देत आहे, तिथे आश्वासन देत तिथे पॅकेज घोषित करत आहे, तर जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत का पॅकेज घोषित केलं गेलं नाही. नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, केळी पीक विम्याचे निकष त्वरित बदला, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळालाच पाहिजे, जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है अशा राज्य सरकार विरोधात घोषणा दिल्या. यावेळी आमदार गिरीश महाजन म्हणाले की राज्य सरकारने पीक विम्याचे निकष बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. खासदार रक्षा खडसे यांनी राज्यातील मंत्र्यांनी केंद्रातील शासनाने जो आदेश दिलाय त्याबाबत अभ्यास करण्याची गरज आहे. केंद्राने केळी पीक विम्याबाबत काय अध्यादेश काढला आहे त्याचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल जलगांव.